पार्टी प्रवक्ता अतुल लोढ़े ने भाजपा मंत्री किरीट सोमैया पर निशाना साधा है। भाजपचे एजेंट सीबीआय इनकम टैक्स ईडी आणि सुपारीबाज किरीट सोमैया यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातली बहुजन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उभी झालेली सहकार चळवळ जी आहे ती संपवण्याचा प्रयत्न सुरू होत आहे। 2012-13 पासून सातत्याने साखर कारखान्यांना टार्गेट केले जात आहेत, ज्याच्यातून चार पैसे शेतकऱ्याला मिळाल्यामुळे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल समृद्ध झालेला आहे। त्याच्यामुळे वेगळा सहकार विभाग तुम्ही का काढता, जेव्हा की विषय तर हा राज्याचा आहे। नोटबंदीमध्ये सहकार बँकेमध्ये शेतकऱ्यांनी जमवलेले पैसे ते घेण्यास नकार का देतं आरबीआय, याचे उत्तर तुम्ही द्या। आणि सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यावरच रेड का होतात? तुम्ही साखर कारखाने टाकून पाहिले, तुमच्या नेत्यांना ते चालवता आले नाही, भलं नाही करता आलं शेतकऱ्यांचा, आणि त्याच्यावर या चळवळी उभ्या झाल्या, महाराष्ट्र समृद्ध झाला, बहुजन समृद्ध झाला, शेतकरी समृद्ध झाला, हे तुम्हाला मान्य नाही आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे। आणि कसे तकलादू कारण देता की अनुभव नसलेल्या व्यक्तीला कारखाना विकला? तुम्ही तर राफेल फायटर जेट देशाच्या सुरक्षेशी संबंधित असलेली गोष्ट एका ज्यांनी कागदाचा कधी प्लेन नाही बनवलं अशा अंबानीला दिले, मग हे कारण तकलादू वाटत नाहीत का? भाजपमध्ये गेल्यानंतर ज्यांच्यावर आरोप केले किरीट सोमय्यांनी त्याच्याबद्दल का बोलत नाही किरीट सोमय्या? ते तिथे जाऊन पवित्र होतात का? हा धंदा जो आहे तो जनतेच्या लक्षात आलेला आहे, जनता याच्याविरुद्ध उठाव केल्याशिवाय राहणार नाही।